हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे तुम्हाला बराचसा अंदाज दिसत असेल, कारण की प्रियंका सकाळी 6 निघाली होती पुण्याला जायला, कारण की जत्रेसाठी तिचे मिस्टर पण आले होते. तर त्याच्यामुळे मग ती म्हटली आता आलेच ते, तर मी पण जाते त्यांच्यासोबत. तर तिला मी म्हणत होतो की थांब मम्मी, ते म्हटले नंतर नेऊन घालू तुला गाडीमध्ये. तर प्रियंका म्हटले नाही आता ते आलेच तर जाते मी. तर त्याच्यामुळे मग तिच्या मिस्टरांना काम होतं, म्हणजे त्यांना 11 ड्युटीला जायचं होतं, म्हणजे मीटिंग वगैरे होती काहीतरी. तर त्याच्यामुळे मग लवकर जायचं होतं त्यांना. तर मग 6 निघालं तर ॲडजस्ट होत होतं असं ड्युटी वगैरे. तर तरी पण आम्ही तिला बरंच फोर्स करत होतो. मम्मी म्हणतो ती थांब थांब, पण ती काही थांबलीच नाही. आणि मग तिला लवकर उठावं लागलं, आणि शिवायशी झोपेतूनच उठला होता तो. तर जायचं म्हणून खूपच खुश होता. त्याला असं झालं होतं मी कधी जाऊ तिकडं. नंतर बरंच खुश झाला निघायच्या वेळेस पण. पण आता तो झोपेतून उठल्यामुळे सकाळी जरा आळसलेला होता, पण त्याला खूप आनंद झालेला होता जायचा म्हणून. आधल्या दिवशीच खूप आनंदित होता शिवांश. तर फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आता आपली लाईफ खूप झपाट्याने चेंज होत असते, म्हणजे प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असतं, कोणाला करिअरचं टेन्शन असतं. तर बऱ्याच जणांना करिअर बनवण्याच्या याची शर्यतीमध्ये, म्हणजे आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देऊ शकत नाही या सगळ्या टेन्शनमुळे, आणि आपण आपली काळजी सुद्धा घेऊ शकत नाही, रोज आनंदी सुद्धा राहू शकत नाही. या सगळ्या कारणांमुळे आपण अध्यात्माकडे सुद्धा लक्ष देत नाही. तर ही फार चूक आहे मोठी, आपण अध्यात्माकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. तर आपल्या जीवन पद्धतीत आपण अध्यात्म सुद्धा ऍड केलं पाहिजे. तर आता खूप सोप्या पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता. त्यासाठी तुम्हाला परमधाम वेबसाईटवर जावं लागेल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली राहील. तर कमेंट मध्ये सुद्धा लिंक दिली राहील, तिथून सुद्धा तुम्ही त्या लिंकवर जाऊ शकता. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, सोल्युशन पाहिजे असेल, तर ते सुद्धा तुमचं सॉल्व्ह होईल. एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे, तर नक्की जा, लिंकवर जाऊन क्लिक करा. आणि तुम्ही कॉल करून सेशन बुक सुद्धा करू शकता. तर मग आता इथं निघाले होते सपना आणि प्रियंका, सॉरी सपना आणि प्रियंका नाही, प्रियंका चालली होती सकाळी. आणि सपना म्हणजे प्रियंका गेल्यावरती मग सपना पण 2-3 दिवसांनी गेली लगेच. आणि सुरेखा ताई तर लगेच प्रियंका ज्या दिवशी गेली, तर त्या दिवशी ती पण 8-9-10 ती पण निघाली, कारण की ती अनू आणि दादाला पण 12 शाळा होती. तर त्याच्यामुळे मग तिला पण लवकर जावं लागलं. प्रियंका निघाली कुठे नाही, तर मग तिने तयारी केली तिच्या आवरायची, कारण की मग अनुष्काला पण शाळेत जायचं होतं 12, त्यांना पण घरी पोचायचं होतं. आणि प्रियंकाच्या मिस्टरांना मीटिंग होती, त्याच्यामुळे तिला लवकर निघावं लागलं. सुरेखा ताईच्या म्हणजे अनुदानाला शाळा होती, त्याच्यामुळे तिला लवकर निघावं लागलं. आणि सपनाचं काही टेन्शन नव्हतं. पण शिवांश गेल्यामुळे देवांशला पण करम्यानं खूप दिवस असं, दादा म्हणजे यश पण गेला, शिवांश पण गेला. तर तो यशला म्हणायचा देवांश नको जाऊ, तर त्याला सगळं कळतं. आणि मग ते गेले सगळे, त्याने इतकं तोंड सोडलं दोन दिवस त्याला करमानाच असं. आणि तो म्हणायचं पण मला बोर होत आहे, म्हणजे इतके छोटा आहे पण तरी कसं समजतं काय माहीत त्यांना. आणि मग त्याला करमेनाच, मग त्याच्यामुळे मग सपना पण म्हटले आता देवांशला पण करमाना इथं. आणि म्हणजे चुलत वहिनीची पोरं पण आहे, तर ते पण शाळेत जायची खेळायला. मग देवांशला जोडी पण कोणी राहत नव्हतं, आणि त्याला कसं खेळायची सवय पण लागली होती इथं. म्हणजे शिवांश देवांश करायचे मस्ती, भांडणं पण करायचे, पण त्यांना करमून पण जायचं. तर त्याच्यामुळे मग प्रियंका गेल्याच्यानंतर देवांशला पण करमेनं, आणि मग तो खूप चिडचिड वगैरे करायचा. मग त्याच्यानंतर मग सपना पण गेली, आणि तिला जायचं होतं सपनाला, तर म्हणजे मम्मीला घेऊन जाणार होती ती, कारण की तिला घरं पण आवरायचे होते. पसायला भरपूर होतं, कारण की ती पण 8-10 आलेली होती इकडे, तर 15 झाले असतील माझ्या मते. तर त्यामुळं मग ती म्हटली मम्मीला घेऊन जाईल मी. तर मग मम्मी 2 सपनासोबत जाणार होती, आणि आता इथे निघाले होते. आणि शिवांश मस्त बसला होता पुढे मध्ये. तर आम्ही मम्मी तिला म्हणत होती तू नंतर जा नेऊन घालू असं तसं. आणि तिचे मिस्टर पण म्हणत होते तिला की थांब थांब म्हणून. पण तिचं असं मत झालं की म्हणजे शिवांशी तर खूप चिडचिड वगैरे करायचा, आणि घरी तिकडं असलं की म्हणजे चांगलं राहतो, कारण की इकडं सवय त्याला अशी गजबजीची सवय नव्हती. आणि नेमकं शिवांश देवांश सगळ्या फॅमिली एकत्र आल्यामुळे मग त्याला थोडीशी चिडचिड वगैरे व्हायची, आणि तो मग त्रास द्यायचा प्रियंकाला. तर त्याच्यामुळे ती म्हटली एक वेळेस मला तिथं राहिलेलं परवडन शिवांशला घेऊन, इथं खूप त्रास देतो आहे तो. तर त्याच्यामुळे मग ती गेली लवकर निघून.
आणि सगळे एकत्र आले होते तर इतकं छान वाटत होतं, इतकं करमून जायचं आणि दिवस कुठे जायचं ते पण कळत नव्हता. आणि मस्त असं करमून जायचं आणि सगळे एकासोबत एक गेले. मग त्याच्यामुळं सपना आणि प्रियंका, सॉरी सपना आणि मला कर्माना, मग सूर्यकाताई आणि प्रियंका एका दिवशी सोबत गेल्यामुळे आणि आमच्या दोघींचा पण खूप मूड ऑफ झाला, म्हणजे सवय लागली होती अशी जास्त याची. आणि मग सपनाला पण कर्माना आणि मला पण कर्माना, आणि त्याच्यात अजून सपना पण जायची म्हटलं मला तर अजूनच कर्माना. इथं कशी ह्या म्हणजे माहेरी आपल्याला सवय लागलेली असते सगळ्यांसोबत एक म्हणजे सगळ्यांसोबत राहण्याची, आणि आपल्या घरी कसं सवय असते आपल्याला तशी तसं राहण्याची, त्याच्यामुळे म्हणजे आम्ही दोघं राहण्याची किंवा असं पाहुणे रावळे वगैरे ती सवय झालेली असते आपल्याला, त्याच्यामुळे तिकडं करमून जातं. संगनमेरला आम्ही दोघं जरी असलं तरी करमून जातं, पण इथं सवय झालेली असते सगळ्यांची तर त्याच्यामुळे मग शक्यतो करमत नाही आहे कोणी आलं. आणि तिकडं पण आपण जर संगनमेरला असो कुठं पण असो जर कोणी आलं आपले पाहुणे वगैरे तर आणि ते दोन दिवस थांबून गेले तर आपल्याला तिसऱ्या दिवशी आपोआपच करमत नाही, कारण की सवय झालेली असते दोन दिवस त्यांची. तर असंच झालं मग सपना आणि प्रियंका, सपनाला आणि मला पण कर्माना त्या दोघी गेल्यामुळे. आणि मी प्रियंकाला म्हणत होते थांब थांब, कारण की सपनाला पण जायचंच होतं. आणि मग म्हटलं प्रियंकाला म्हटलं तू तरी थांब जोडी, मला पण होशील आणि म्हणजे कर्मू पण करमल पण व्यवस्थित आणि घराच्या कामामुळे तर आम्हाला इथे थांबणं गरजेचंच आहे, कारण की आता बरंचसं घराचं काम उरकत आलेलं आहे तर अजून बरेचसे दिवस लागेल, कारण की ते मम्मी पप्पा जाय तर त्याच्यामुळे घराकडं एवढं आपण पैसा गुंतवतो तर ते पण बघणं फार गरजेचं आहे. आणि आता 8 दिवस काम बंद राहणार आहे, म्हणजे ते थोडंसं वाढून पण द्यावं लागतं. तर मग आम्ही पण जाणार आहे संगनमेरला आणि मग पुन्हा 8 दिवसांनी पुन्हा इकडे यावं लागेल. आणि मग पुन्हा स्लॅबचं काम झाल्याच्या नंतर मग आम्ही परत जाणार, कारण की स्लॅबला पण 21 दिवस वाढून द्यावं लागतं. तर मग आम्ही त्यावेळेस जाणार आहे तिकडं. आणि सध्या तरी आता अजून म्हणजे मम्मी आली की मग आम्ही जाणार आहे, कारण की मम्मी सपनांना सोडायला गेली की मग इथं पप्पांना स्वयंपाक वगैरे करण्यासाठी कोणी राहत नाही, मग बाहेरून डबा वगैरे आणावं लागतो तर हॉटेलमधून. तर त्याच्यामुळे मग म्हटलं आता मम्मी येईपर्यंत थांबू आणि जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही पण संगनमेरला जाऊन येऊ. चला तर भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा.